मित्रांनो, केंद्र शासनातर्फे आणि राज्य शासनातर्फे विविध कल्याणकारी योजना आणि विविध विकास कामे करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर तसेच पंचायत समिती स्तरावर आणि जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद यांना विविध प्रकारचे निधी उपलब्ध होत असतात. या अगोदर ते 14व्या वित्त आयोगाच्या स्वरूपामध्ये प्राप्त होत होते आणि आता 15व्या वित्त आयोगाची स्थापना जेव्हापासून झाली तेव्हापासून 15व्या वित्त आयोगातर्फे आता अशा प्रकारचे अनुदान रक्कम ग्रामपंचायत स्तरावर देण्यात येणार आहे आणि अशा प्रकारची प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीस अशा प्रकारचा निधी उपलब्ध करून देण्याविषयीचा महाराष्ट्र शासनाचा GR आदेश निघालेले आहेत आणि त्याच GR विषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, 15व्या केंद्रीय वित्त आयोगातर्फे राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन 2020-21 या आर्थिक वर्षाच्या बेसिक ग्रॅडच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्याबाबतचा ग्राम विकास विभाग यांच्यातर्फे आलेला 29 जून 2020 हा शासन निर्णय GR आहे. तर संबंधित शासन निर्णयामध्ये पाहूयात मित्रांनो, सर्व गावातील ग्रामपंचायतींना, महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना, जिल्हा परिषदांना किती अनुदान देण्यात आलेले आहे त्याविषयीची माहिती GR दिलेली आहे. तर सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, शासन निर्णय 15व्या केंद्रीय वित्त आयोगाचा सन 2020-21 या आर्थिक वर्षाचा बेसिक ग्रॅडच्या स्वरूपातील पहिल्या हप्त्याचा केंद्र शासनाकडून मुक्त करण्यात आलेला रुपये 1456.75 कोटी इतका निधी सोबतच्या विवरणपत्रात प्रपत्र अ दर्शवल्याप्रमाणे सर्व जिल्हा परिषदांना, मग जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरासाठी या लेखा शीर्षकाखाली सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यात येत आहे आणि सदर निधी सर्व पंचायत राज संस्थांना, त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यामध्ये अनुक्रमे 10, 10, 80 या प्रमाणात वितरित करण्यात येत आहे. तर पहा मित्रांनो, केंद्र शासनाकडून मुक्त करण्यात आलेला 1456 कोटी एवढा एकूण महाराष्ट्रासाठी निधी आहे. त्यापैकी विविध जिल्हा परिषदांना वितरित होणार आहे आणि यामध्ये जिल्हा परिषदांचा 10% जेवढा एकूण रक्कम निधी त्यांना प्राप्त झालेला आहे त्यापैकी 10% रक्कम ही जिल्हा परिषद स्तरावर विविध विकास कामे, कल्याणकारी योजना राबवण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. उर्वरित रकमेतून 10% परत पंचायत समिती स्तरावर आणि 80% रक्कम ही ग्रामपंचायत स्तरावर वितरित करण्यात येणार आहे. तर पुढील मुद्द्यात पहा मित्रांनो, 15व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्राप्त संपूर्ण अनुदान जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना वितरित करावयाचे आहे. त्याकरिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बिप्सवर वितरित करण्यात आलेला निधी त्यांनी तात्काळ कोषागारातून काढून प्रस्तुत निधीच्या जिल्हा परिषदासाठी देण्यात आलेला 10% निधी स्वतःकडे ठेवून विहित केलेला निधी वाटपाच्या निकषाच्या आधारे आपल्या अधीनिस्थ सर्व पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना RTGS किंवा इतर बँकिंग सिस्टीमद्वारे संबंधित पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या खात्यावर तातडीने वर्ग करावा. संपूर्ण निधी विहित निकषानुसार सर्व पंचायत समिती व ग्रामपंचायतींना वितरित करून त्याबाबतचे प्रमाणपत्रसुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने सादर करायचे आहे. म्हणजे मित्रांनो, हा निधी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या हिश्श्याचा 10% रक्कम निधी त्यांनी ठेवून घ्यायची आहे आणि बाकीचा सर्व निधी हा तात्काळ संबंधित ग्रामपंचायत आणि पंचायत समितीला ऑनलाइन वितरित करावायचा आहे अशी माहिती या GR दिलेली आहे. तर पुढील महत्त्वाचा तेवढा मुद्दा पाहूयात मित्रांनो, 6 नंबरचा मुद्दा पहा. वरील प्रक्रियेमध्ये गावातील सध्याच्या परिस्थितीचे विश्लेषण करून गावाच्या गरजांची निश्चिती करून कामे ठरविण्याचा अधिकार ग्रामसभा व ग्रामपंचायतीला आहेत. म्हणजेच मित्रांनो, हा 80% निधी ज्यावेळेस ग्रामपंचायतीला प्राप्त होईल तर तो कोणत्या योजनावर खर्च करायचा याचा सर्व अधिकार ग्रामसभेला आणि ग्रामपंचायतीला देण्यात आलेला आहे. 7 नंबरच्या मुद्द्यामध्ये पहा मित्रांनो, 15व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार बेसिक ग्रॅड ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर्मचारी पगार तथा
आस्थापनाविषयक बाबी वगळून इतर स्थानिक गरजेनुसार आवश्यक बाबीवर या निधीचा वापर करावयाचा आहे. महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो 7 नंबरचा मुद्दा, या निधीतला म्हणजे हे जे अनुदान प्राप्त होणार आहे त्यामध्ये कुठल्याही ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या पगारीवर, तो सेवक असो किंवा ऑपरेटर असो, त्यांच्या पगारीवर या निधीतील कुठलीही रक्कम खर्च करावयाची नाहीये. इतर स्थानिक गरजेनुसार ज्या आवश्यक बाबी आहेत त्यांच्यावरच सर्वप्रथम ही रक्कम खर्च करायची आहे. तर पहा मित्रांनो, तर 8 नंबरचा मुद्दा पहा मित्रांनो, ग्रामपंचायतींनी 15व्या वित्त आयोगाअंतर्गत खात्यावरील व्यवहार संदर्भीय क्रमांक 3 दिनांक 16 जून 2020 शासन परिपत्रकान्वये कार्यवाही करण्यात यावी. म्हणजेच 16 जून 2020 रोजी शासनाचे जे परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहेत त्यातील अटी व निकष यांच्या सर्व मार्गदर्शक तत्वाच्या अधीन राहून सर्व खर्च करावायचा आहे. मित्रांनो, जर तुम्हाला 16 जून 2020 शासन परिपत्रकाविषयी अधिकची माहिती पाहिजे असेल तर त्याविषयी कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. आम्ही त्या 16 जून 2020 शासन परिपत्रकाविषयी सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपणास उपलब्ध करून देऊ. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यासाठी आणि किती निधी उपलब्ध झालेला आहे याचे परिपत्रक सुद्धा या GR मध्ये दिलेलं आहे. प्रपत्र अ पाहूयात मित्रांनो. या ठिकाणी पहा, जिल्ह्याचे नाव, जिल्हा परिषद स्तरावर किती निधी आहे, पंचायत समिती स्तरावर किती, ग्रामपंचायतला किती आणि एकूण रक्कम किती प्राप्त झालेली आहे याची माहिती या तक्त्यामध्ये दिलेली आहे. पहा मित्रांनो, या तक्त्यामध्ये ठाणे जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर 10% या प्रमाणामध्ये 2,22,29,000 एवढा निधी प्राप्त झालेला आहे. 10% प्रमाणात तेवढाच निधी पंचायत समिती स्तरावर प्राप्त झालेला आहे आणि ग्रामपंचायत स्तरावर मित्रांनो 1,17,78,29,000 असा 1,22,22,87,000 एवढा निधी ठाणे जिल्ह्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे. इतर जिल्ह्यांना किती निधी मिळालेला आहे हे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो. तुम्ही या व्हिडिओचा स्क्रीनशॉट मारून सुद्धा तुम्ही ही माहिती पाहू शकता किंवा या GR ची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. त्या ठिकाणून तुम्ही हा GR डाउनलोड करून सविस्तर माहिती पाहू शकता. तसेच मित्रांनो, 14व्या वित्त आयोगातील मागील तुमच्या ग्रामपंचायतीने खर्च कोणकोणत्या बाबीवर केलेला आहे याची माहिती तुम्हाला ऑनलाईन सुद्धा पाहता येते. ती माहिती कशी पाहावी याविषयीचा स्वतंत्र व्हिडिओ आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेला आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे 15व्या वित्त आयोगाचा पहिला हप्ता हा ग्रामपंचायत स्तरावर विविध विकास कामे करण्यासाठी प्राप्त झालेला आहे. ही माहिती आपणास कशी वाटली याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन GR आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वप्रथम मिळवण्यासाठी आपले GR अँड टेक एज्युकेशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद.